मराठा लाईट इन्फंट्री म्हणजे भारतीय सैन्य दलाचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची परंपरा जपणारी ही बटालियन इंग्रजांच्या काळातही जगातील सर्वोत्तम सैन्य तुकडीपैकी एक होती अठराशे दोन मध्ये या पलटनला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारे पलटन होते त्यावेळी अशा प्रकारच्या सहा बटालियन्स येण्यात होत्या या बटालियन्स एकत्रित करून त्यांचं लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं दुसऱ्या महायुद्धात मराठा लाइट इन्फंट्रींची मावळ्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे हिटलरच्या जर्मन सैन्याला इटलीमध्ये धडा शिकवला होता यात युद्धात पराक्रम केलेल्या सर्वात आघाडीवर होते मराठा योद्धा यशवंत घाडगे यशवंत बाळाजी घाडगे हे मूळच्या रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातले सोळा नोव्हेंबर एकोणीशे एकवीस रोजी पळसगाव आंबरेची वाडी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या अवघे तीन महिन्यांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं दोन मुले व चार मुली अशा सहा अपत्यांचा भार आई विठावाई यांच्यावरून पडला होता घराला आधार मिळावा म्हणून सर्वात मोठा भाऊ वामन हे सैन्यात भरती झाले बाकीची भावंड व विठाबाई हे दुसऱ्यांच्या शेतात राबवून खात होते वामन यांच्या तुटपुंच्या पगारावर कसा बसा कुटुंबाचा गाडा हाकला जात होता यशवंत यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती त्यांना मराठी शाळेत घातलं यशवंत घाडगे चौथी पास झाले पुढील शिक्षणासाठी शहरात जाणं शक्य नव्हतं त्यामुळे वयाच्या अकराव्या वर्षी यशवंत देखील आपल्या इतर भावांसोबत शेतामध्ये राबू लागले कुस्ती दांडपट्टा मल्लखांब याची त्यांना लहानपणापासून आवड होती मोठ्या भावाप्रमाणे आपणही सैन्यात जावं शत्रूशी सामना करावा असे विचार त्यांच्या मनात येत पण सर्वात धाकटा असल्यामुळं आईची त्यांच्याबरोबर जास्त काळजी होती आईने त्यांना सैन्यात जाण्यास नकार दिला एक मुलगा आज युद्धात लढतोय आणखी एका मुलाला जीवाची बाजी लावू देण्यास त्या माऊलीचं काळीच तयार होत नव्हतं पण यशवंत ता हट्टाला भेटला पुढे त्यांचे बंधू निवृत्ती घेऊन गावी परत आले तेव्हा त्यांच्या मागे त्यांनी भुनभून सुरू केली अखेर यशवंत जर लग्न करून घ्यायला तयार असेल तर त्यांना सैन्यात नोकरी करावी अशी अट घालण्यात आली लग्नानंतर बायकोच्या ओढीनं यशवंत फार काळ सैन्यात टिकणार नाही असा सगळ्यांचा अंदाज होता पाटणूसच्या पांडुरंग महामुनकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांचं लग्न झालं याच काळात युरोपमध्ये दुसरं महायुद्ध पेटलं जर्मनीचा हिटलर व इटलीचा मुसलोनी यांच्या हुकुमशाही साम्राज्यवादी धोरणांमुळे अख्खं जग महायुद्धात फरपटलं गेलं तसा अर्थार्थी भारताचा महायुद्धाशी संबंध नव्हता पण आपण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांनी आपल्याला या युद्धात ओढलं होतं ब्रिटिशांनी भारतभर बर सैन्य भरती सुरू केली सावरकरांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना सैन्यात सामील व्हा असं आवाहन केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली एकोणीसशे साली यशवंत घाडगे देखील पाचव्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये साधे शिपाई म्हणून दाखल झाले कठोर प्रशिक्षणाचा अडथळा पार पाडल्यानंतर त्यांना युद्धभूमीवर धाडण्यात आलं यशवंत घाडगे यांच्या अंगभूत शौर्य कठोर निष्ठा याचा प्रत्यय आल्यामुळे त्यांची लवकरच नायकपदी बढती करण्यात आली दुसरा महायुद्ध जेव्हा ऐन भारत होतं तेव्हा जर्मन सैन्य इंग्रज व दोस राष्ट्रांच्या सैन्यांवर भारी पडत होतं सर्व आघाड्यांवर त्यांची पिछाड सुरू होती उत्तर आफ्रिका व इटली जंगलं जंगल उंच दऱ्याखोऱ्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय लष्करातील मराठा इन्फंट्रीला पाचारण करण्यात आलं होतं था। यावेळी मोहिमेसाठी पाचव्या मराठा लाईफ इन्फंट्री सोबतच यशवंत घाडगे इटलीला आले तोपर्यंत एकोणीशे चौवेचाळीस साल उजाडलं होतं दोस्त राष्ट्रांनी अक्षय देशांना दाबण्यास सुरुवात केली होती इटलीवर विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचं जोरदार प्रयत्न सुरू होते मात्र इटलीच्या मदतीला जर्मन सेने उतरलं होतं मराठा बटालियनचा त्यांच्याशी सामना करावा लागला होता दहा जुलै रोजी टायबर नदीच्या खोऱ्यात यशवंत घाडगे यांच्या मराठा पलटणीची जर्मन सैन्याशी गाठ पडली जंगलाचा आधार घेऊन लपून बसलेल्या जर्मन सैन्यानं अचानक हल्ला गेला हेवी मशीन गनचा धडाका सुरू झाला असा हल्ला होईल याचा कोणाला अंदाज नसल्यामुळे भारतीय सैन्यात खळबळ उडाली अगदी जुळून गोळीबार होत असल्यामुळे अनेक जण थेट मृत्यूमुखी हो पडले तर कित्येक जण जायबी झाले यशवंत घाडगे यांनी मात्र एककी एक एक लढा देण्याचं ठरलं एकीकडे जर्मन सैन्यावर उलट गोळीबार सुरू केला मात्र आपल्या सैन्यांवर सर्वात जास्त हानी पोहोचणाऱ्या मशीन गन फायर करत असल्या शत्रूवर हात बॉम्ब फेकला यशवंत घाडगे यांची ही खेळी कामी आली मशीन गन चालवणाऱ्या सैनिकाच्या ठिकऱ्या उडाल्या त्याच्यासोबतच काही सैनिक देखील टिपले गेले जर्मन सैन्याची निम्मी ताकद कमी झाली गनिमी काव्याचे बाळकडू प्यायलेल्या यशवंत घाडगेंनी जागा बदलून बदलून शत्रू वार करण्यास सुरुवात केली बाकी सगळे सैन्य गाराज झालेले असताना हा एकटा मराठी मावळा अख्ख्या जर्मन तुकड्यावर भारी पडत होता एका अंदाजानुसार जवळपास शंभरभर शत्रूचे सैनिक घाडगेने आपल्या टॉमिगन यम यमसदने धाडले असते या हातघाईच्या लढाईत ते जर्मन ठाण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते त्यावेळे त्यांच्या टॉमिगन मधल्या गोळाही संपल्या आता त्यांना मॅगझिन बदलायलाही वेळ नव्हता त्यांनी आपली टॉमिगन उलटी करून बॅरल हातात धरलं आणि उरलेल्या दोन सैनिकांना त्या बंदुकीच्या दस्त्यानं ठेचून ठार मारलं तेवढ्यात खंदकात लपलेल्या शत्रूच्या एका स्नायपरनं त्यांच्या छातीचा वेध घातला आणि या शूरवीराची जीवनयात्रा संपली तेव्हा ते फक्त ते ते बावीस वर्षाचे होते इतक्या कमी वयात एवढा पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकाचा शत्रूच्या अधिकाऱ्यांनी दे देखील कौतुक केलं होतं या लढाईनं दाखवून दिलं की हिटलर मुसलिनीच्या सैन्यावर एकटा मराठीकडे भारी पडू शकतो यशवंत घाडगे यांना त्यांच्या पराक्रमासाठी लाल किल्ला येथे मरणोत्तर विक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य मेडल प्रदान करण्यात आलं त्यांच्या वतीनं वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांनी ते मेडल स्वीकारलं इंग्रजांनी नाईक यशवंत घाडगे यांचे कार्य धाडस याचा योग्य सन्मान केला इटलीतील कसिनो मेमोरियल येथे दप्पन उभारण्यात आलं लक्ष्मीबाई यांना दोन घर बांधून दिली शिवाय जुन्या मानगाव हद्दीत यशवंतरावांचं स्मारक देखील उभारलं नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ मानगावच्या मामलेदार कचेरीजवळ त्यांचा पुतळा उभारण्यात आला अजूनही इथे दरवर्षी नऊ जानेवारीला घाडगे महोत्सव साजरा केला जातो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या नवीन माहितींसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका